फ्रेंड्स नमस्कार। पुन्हा एकदा मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल आपण टेन्सेस सुरू केलेले होते, परंतु मध्यंतरी आपल्या काही व्यूअर्सची प्रचंड मागणी येत होती की सर आधी विल शिकवा आणि वुड शिकवा, दोघांमधला फरक शिकवा। तर विल आणि वुड या दोघांबद्दल अत्यंत महत्वाचा आणि थोडेसे विस्तृतपणे आणि डिटेलपणे आपण ते व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही जर बघितलेले नसतील तर ते बघून घ्या। त्यानंतर टेन्सेस मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण टेन्सेस शिकतो त्यावेळेस एक भाग असतो तो बेस म्हणजे पाया, त्याच्यावर आपल्याला बिल्डिंग रचायची असते। तर तो पाया कोणता आहे? तर तो पाया आहे प्रेझेंट टेन्स। त्यामुळे आपण काय केलं, प्रेझेंट टेन्स अत्यंत डिटेलमध्ये शिकून घेतलं, व्यवस्थितपणे समजून घेतले आणि तुम्ही ते छानपणे बघत देखील आहात। तुमच्या कमेंट्सवरून माझ्या लक्षात येत आहे आणि तुम्ही ह्या कमेंट्स करत चला, त्यामुळे माझ्या लक्षात येतं की नेमकं काय चालू आहे आपलं आणि व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही। आता हा जो पाया आहे हा मजबूत झालेला आहे असं मी गृहित धरतो। का बरं मी तुमच्याशी हे बोलतोय? कारण मला प्रेझेंट टेन्स जरा विस्तृतपणे जास्त वेळ घेऊन शिकवावा लागला, कारण पाया मजबूत असेल तरच आपण त्याच्यावर जी बिल्डिंग बांधणार आहोत ती मजबूत असते आणि ती बिल्डिंग बांधताना नंतर जास्त वेळ पण लागत नाही। त्यामुळे आता आपण जो टेन्स सुरू करत आहोत पुढचा, तो आहे आपला पास्ट टेन्स। आणि हा जो पास्ट टेन्स आहे आता हे शिकायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, कारण आपला पाया मजबूत झालेला आहे। एकदा की तुम्हाला प्रेझेंट टेन्स व्यवस्थित समजला, त्यातल्या त्यात प्रेझेंट टेन्स मधला जर सिंपल प्रेझेंट टेन्स व्यवस्थित संपला तर पुढचे टेन्सेस अगदी जोरात वेगाने पळतील। आता तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण वेगाने पुढे जाऊ शकतो। आता तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवत असताना मी तुम्हाला काय काय शिकवलं, मी तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट शिकवलं, मी तुम्हाला निगेटिव्ह स्टेटमेंट शिकवलं, त्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन शिकवले। क्वेश्चन्स मध्ये दोन प्रकार होते, एक होता एस नो टाईप क्वेश्चन आणि एक होता डब्ल्यू एच क्वेश्चन। पुन्हा एस नो टाईप क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन हे निगेटिव्ह असू शकतात, पॉझिटिव्ह असू शकतात, हे आपण समजून घेतलं। ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे। यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दुसरा भाग होता तो म्हणजे ज्यामध्ये आपल्याला ऍक्शन व्हर्ब वापरायची गरज नसते तर आपण स्टेट व्हर्ब वापरतो। स्टेट व्हर्ब वापरतो म्हणजे काय करतो, आपण एमएसआर वापरतो। त्यानंतर पॉझिटिव्ह केसमध्ये आपण हॅव हॅज वापरतो। त्याची आपण वाक्य बघितली, पॉझिटिव्ह वाक्य बघितली, निगेटिव्ह वाक्य बघितली, त्यातही आपण प्रश्न बनवून बघितले वेगवेगळ्या प्रकारचे। त्यामुळे आता तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते अगदी व्यवस्थित आहे, क्लिअर आहे। इथे सुद्धा आपण काय करणार आहोत, आता पास्ट टेन्स शिकत असताना आपण सगळ्या प्रकारची वाक्य समजून घेणार आहोत आणि सगळ्या प्रकारची वाक्य समजून घेतल्यानंतर जसं प्रेझेंट टेन्समध्ये एमएसआर शिकलो त्या पद्धतीनेच आपल्याला इथे वॉज वेर शिकायचं आहे। त्यानंतर ज्या पद्धतीने तिकडे आपण हॅव हॅज शिकलो त्या पद्धतीने आपल्याला इथे हॅड शिकायचं आहे, ठीक आहे। परंतु माझी नम्र विनंती असेल, जे नवीन व्ह्यूअर्स आहेत आपल्या चॅनेलवर त्यांना हा व्हिडिओ बघण्याच्या आधी ती सर्व सिरीज बघून घ्या, पहिल्यापासून शेवटपर्यंत ते सगळे व्हिडिओज बघून घ्या आणि मग तुम्ही हा व्हिडिओ बघा, अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। पण तुम्हाला जर थोडंफार ज्ञान असेल त्या बाबतीतलं तर तुम्ही इथून स्टार्ट करू शकता। पण तरी सुद्धा असं कधीही नसतं की आपल्याला सर्वच गोष्टी माहिती असतात आणि मी फार डिटेलमध्ये छानपणे विस्तृतपणे शिकवतो, त्यामुळे तुम्ही जर ते बघितलं तर निश्चितच तुमचा फायदा होईल। आता पास्ट टेन्स आपण बघणार आहोत। पास्ट टेन्स मध्ये आपण काय करणार आहोत, सर्वात आधी आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघणार आहोत। मी पॉझिटिव्ह स्टेटमेंटला शॉर्टकट मध्ये पीएस असं म्हणतोय, ठीक आहे। त्यानंतर आपण निगेटिव्ह स्टेटमेंट बघणार आहोत, एन फॉर निगेटिव्ह, एस फॉर स्टेटमेंट। त्यानंतर आपण इंटरोगेटिव्ह प्रश्न बघणार आहोत, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत। इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण पॉझिटिव्ह बघणार आहोत आणि त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण निगेटिव्ह बघणार आहोत। आता तुम्हाला माहिती इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, यापूर्वी मी तुम्हाला सगळं सांगून झालेलं आहे। इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य। तर आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह स्टेटमेंट, ठीक आहे, स्पेशली निगेटिव्ह न घेता आपण काय करूया, आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एस नो टाईपचे क्वेश्चन बघूया। त्यानंतर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बघूया, ठीक आहे। आणि शिकवत असतानाच मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह समजून सांगेल। आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट ज्यावेळेस आपण विचार करू, आता तुमच्याजवळ जर वही असेल तर तुम्ही लिहून घ्या, कारण नंतर मला हा बोर्ड पुसावा लागेल। पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा विचार केला तर सर्वात आधी काय येणार आहे, सब्जेक्ट येणार आहे, ठीक आहे। आपण सब्जेक्ट लिहितो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वर्बचं किती रूप वापरलं होतं, आपण पहिलं रूप वापरलं होतं, इथे आपण दुसरं रूप वापरणार, त्यासाठी काय लिहिणार, वी टू। त्यानंतर आपल्या वाक्यात काय येतो, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतो। आता ऑब्जेक्ट काय असतो आणि कॉम्प्लिमेंट काय असतो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी समजून सांगितलं, त्यामुळे आपल्याला रिपीट करायची गरज नाही। आता इथे निगेटिव्ह स्टेटमेंट बनवताना थोडी काळजी घ्यावी लागेल,
कारण यापूर्वी सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण डू आणि डज वापरला होता. इथे आपल्याला डू आणि डज वापरायची आवश्यकता राहणार नाही, तर त्याचा आपल्याला डीड करावा लागेल. डू आणि डज दोघांचा व्हीटू काय होतो? डीड होतो. त्यानंतर आपण नॉट वापरणार, ठीक आहे. आणि शॉर्टकट मध्ये आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण काय म्हणणार? डिडंट. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी आपण ऑलरेडी डीड वापरलेला आहे. आपण काय करतोय? पास्ट टेन्सचा अभ्यास करतोय. पास्ट टेन्सचा अभ्यास करत असताना मी तुम्हाला काय हँड वर्बचं दुसरं रूप वापरायचं लक्षात घ्या. या ठिकाणी जेव्हा मी डीड वापरला त्यावेळेस मी वर्बचं दुसरं रूप वापरून टाकलेलं आहे. पुन्हा जर मला वर्बचं वर्ब लिहायचं आहे तर वर्बचं दुसरं रूप लिहिण्याची आवश्यकता राहणार नाही. आय रिपीट, आपण जेव्हा पास्ट टेन्स शिकतो, या ठिकाणी पास्ट टेन्स मधला आपण आता कोणता टेन्स शिकत आहोत? आपण सिंपल पास्ट शिकत आहोत, ठीक आहे. पास्ट टेन्स मधला सगळ्यात पहिला टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वर्बचं दुसरं रूप वापरतो, तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये सुद्धा वर्बचं दुसरं रूपच वापरावं लागेल. मग या ठिकाणी डू डज न वापरता आपण काय केला? डीड वापरला, म्हणजे वर्बचं दुसरं रूप वापरून टाकलं. एकदा की एका वाक्यात आपण जर व्हीटू वापरला तर पुन्हा जेव्हा आपण वर्ब लिहिणार असू त्या वर्बचं दुसरं रूप लिहायचं नाही, तर आपण काय लिहायचं? वर्बचं पहिलं रूप लिहायचं. हा सर्वात महत्वाचा निर्णय. मला जेवढे विद्यार्थी माहिती आहेत, नवीन नवीन शिकणारे डिटेलमध्ये शिकत नाहीत, ते इकडे डीड पण वापरतात आणि इकडे व्हीटू पण वापरून टाकतात आणि भयानक मोठी मिस्टेक करतात. जेव्हा तुम्ही शाळेचे प्रश्न उत्तर लिहित आहात तेव्हा धकून जाईल, पण जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर त्यावेळेस इकडे डीड लिहिला आणि इकडे व्हीटू लिहिला अजिबात चालणार नाही. तुम्हाला फाइंड द एरर इन द सेंटेन्स अँड करेक्ट इट असा प्रश्न येतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. त्यावेळेस इकडे डीड आणि इकडे व्हीटू चालणार नाही. इकडे डीड लिहिला म्हणजे व्हीटू आला आणि तुम्हाला इकडे व्ही वनच लिहावं लागेल. आणि अशा प्रकारचे प्रश्न 100% येतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. इकडे डीड दिला जातो आणि इकडे व्हीटू दिला जातो. तर चुकूनही इथला व्हीटू हा व्हीटू ठेवायचा नाही, त्याला करेक्ट समजायचं नाही. इकडे डीड असेल तर तिथे व्ही वन आला पाहिजे, आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि आपण ती एरर करेक्ट करू शकतो, तिथे व्ही वन लिहू शकतो. आणि नेहमीप्रमाणे आपण इथे काय केलं? ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आता येस नो टाइप क्वेश्चन मध्ये नेहमी कोण आधी येतो? डीड आधी येणार, राईट. त्यानंतर सब्जेक्ट येणार. त्यानंतर पुन्हा लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जरी डीड आलेला आहे तरी इकडे लगेच व्हीटू लिहायचा असं नाही. जो नियम निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी सांगितला तोच नियम प्रश्नामध्ये सुद्धा लागू पडेल. इथे आपण जर डीड वापरलाय तर इकडे व्ही वन वापरला, प्रश्न बनवताना सुद्धा इकडे डीड आला तर वरचं पहिलं रूप वापरायचंय, दुसरं नाही. डीड प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आता मी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला का शिकवू शकतोय? कारण ऑलरेडी आपण याच्यावर भरपूर विस्तृतपणे सर्व शिकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला शिकवल्यावर समजणार आहे. म्हणून मी फॉर्म्युला पासून सुरुवात केली. खरं तर मी वाक्य घ्यायला पाहिजे, वाक्यावरून कोणता फॉर्म्युला तयार होतो ते मी तुम्हाला सांगायला पाहिजे. तसं आपण करणारच आहोत, पण आपलं बॅकग्राऊंड तयार आहे, आपल्याला पूर्व ज्ञान आहे प्रेझेंट टेन्सच्या माध्यमातून, त्यामुळे आपण डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. आता डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये काय करायचं? आधी डब्ल्यूएच वर्ड लिहायचा. हा, काय लिहायचं? आधी डब्ल्यूएच वर्ड. त्यानंतर जरी डब्ल्यूएच वर्ड आपण लिहिला, डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये फक्त डब्ल्यूएच वर्डने प्रश्न तयार होत नाही, त्याच्यासोबत आपल्याला डीड आणावाच लागतो. डब्ल्यूएच वर्ड प्लस डीड आणि मग प्लस सब्जेक्ट मग प्लस व्ही वन. लक्षात घ्या, व्ही वन इथे सुद्धा आलेला आहे, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आपण काय करत आहोत? आपण सिंपल पास्ट टेन्स शिकत आहोत. सिंपल पास्ट टेन्स मध्ये फक्त जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट होतं त्याच्याच वर्बचं दुसरं रूप आलं. फक्त कोणत्या वाक्यामध्ये वर्बचं दुसरं रूप आलं? पॉझिटिव्ह स्टेटमेंटमध्ये. निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये वर्बचं पहिलं रूप आलं. येस नो टाइप क्वेश्चन मध्ये वर्बचं पहिलं रूप आलं. डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये वर्बचं पहिलं रूप आलं. त्याचं कारण काय? निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये डीड वापरला, त्यानंतर येस नो टाइप क्वेश्चन मध्ये पण डीड वापरला आणि डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये पण डीड वापरला. एकदा का डीड आला व्ही टू चं काम राहत नाही, कारण डीड हाच व्ही टू आहे. आता दोन लग्न करणं कायद्याने सुद्धा गुन्हा आहे, बरोबर. मग लगेच शिक्षा मिळणार.
मग इथे आपण डीड म्हणजे विटू लिहिला आणि इथेही विटू लिहिला तर एक प्रकारे ते दोन लग्न आहे. कायद्याने मोठी शिक्षा होणार आणि आपलं वाक्य चुकणार. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची की अशी चूक करायची नाही. ठीक आहे, आता आपण समजून घेऊया पहिलं वाक्य. आता पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता ज्यावेळेस आपण मराठीचं वाक्य याचा विचार करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय झालं होतं, त ची बाराखडी येते. हा, त ते तात आणि तो साधारणतः असे शब्द आले होते. ओके, ती जाते, तो जातो, ते जाता, असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य येतात. शेवटचा जो मराठीचा वर्ब असतो त्याला त येतो. तो शाळेत जातो, ती शाळेत जाते, ते शाळेत जातात. आता जेव्हा सिंपल पास्ट टेन्सचा विषय येईल त्यावेळेस काय होईल, तो शाळेत जातो, तो शाळेत गेला. काय झालं, तो शाळेत गेला, ती शाळेत गेली, ते शाळेत गेले. आधी आपल्याला मराठी वाक्यांचे टेन्सेस समजून घ्यावे लागतील तर इंग्लिश वाक्याचे टेन्सेस समजतील आणि तर आपल्याला इंग्लिश बोलता येईल. मराठी वाक्यामध्ये वर्ब शेवटी येतो आणि वर्ब शेवटी आला की त्याला त किंवा ल प्रत्यय लागतो. त किंवा ल प्रत्यय नसेल शेवटी तर आहे किंवा होता असे शब्द येतात. मग या ठिकाणी आता सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे किंवा होता शब्द येत नाही शेवटी. सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये शेवटी त किंवा ल येतो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये शेवटी त येतो आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये शेवटी ल येतो. हे जर तुम्हाला समजलं नाही तर टेन्सेस समजणार नाहीत. मग विटू लिहायचा उपयोग काय? म्हणून आधी मराठी टेन्सेस मधला फरक लक्षात घेतला पाहिजे. तो जातो, तो गेला, तो येतो, तो आला, तो वाचतो, त्याने वाचले, तो जेवतो, तो जेवला, तो बघतो, त्याने बघितलं. हा फरक नेहमी लक्षात ठेवायचा आणि हाच फरक आहे. जातो म्हटलं की व्ही टू व्ही वन आणि गेला म्हटलं की व्ही टू. त आला की व्ही वन, ल आला की व्ही टू. हा फरक नेहमीच लक्षात ठेवायचा. मग आता जेव्हा आपल्याला वाक्य बनवायचं असेल तर आपण आता काय एक छोटस वाक्य बनवूया. आधी आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंटचं वाक्य बनवूया. मग या ठिकाणी मी पॉझिटिव्ह स्टेटमेंटचं वाक्य बनवतो. ठीक आहे, वाक्य बनवताना आपण कलर बदलूया. तर आपण एक वाक्य घेऊया साध सोपं. आज खूप जोराचा पाऊस पडला. ला शब्द आला, ला पडला, शेवटी ल आला म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. आता खूप जोराचा पाऊस पडला, पाऊस पडायची सुरुवात नेहमी ईटने करायची हे आपण शिकलोय. अशी वाक्य तुम्हाला नेहमी फसवतात, ते तुम्ही फसले नाही पाहिजे म्हणून मी वाक्य घेतोय. इट रेन हेवीली ऍट नाईट. ठीक आहे, काय वाक्य? इट रेन हेवीली ऍट नाईट. आता आपल्याला सब्जेक्ट सांगा कोणता आलेला आहे, पावसासाठी कोणता शब्द आलेला आहे, इट. वर्ब कोणता आला आहे, रेन. त्याला ईडी प्रत्यय लागला म्हणून हा विटू झाला. ठीक आहे, आता हेवीली ज्या शब्दांना एलवाय प्रत्यय लागतो तो ऍडव्हर्ब असतो. काय असतं तो? ऍडव्हर्ब असतो. तुम्ही म्हणाल सर हे शिकवा, शिकवलं गेलंय. तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये जायचंय. बेसिक इंग्लिश या नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यात सर्व पार्ट्स ऑफ स्पीच शिकवलेले आहेत, एकदम डिटेल मध्ये शिकवलेले. आणि तुमचा प्रतिसाद त्या पार्ट्स ऑफ स्पीचला अद्भुत आहे. पण जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी नक्की जाऊन बघा ऍडव्हर्ब काय असतं. आता मी तुम्हाला बिंदास सांगू शकतोय ऍडव्हर्ब आहे का बरं सांगू शकतो की मी ते तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे बघा. माझ्या जर लक्षात राहिलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये पण ती लिंक देऊ शकतो. मी सगळ्या आख्या प्लेलिस्टचीच लिंक देण्याचा प्रयत्न करेल. इट रेन हेवीली ऍट नाईट. आता ऍट नाईट म्हटलं की हा ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट गृहित धरायचा. आता ऑब्जेक्ट नाहीये, कॉम्प्लिमेंट आहे. इट रेन हेवीली ऍट नाईट. ठीक आहे, तर सब्जेक्ट आला, व्ही टू आला, ऍडव्हर्ब आला, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आला. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता जास्त याच्यात जर टेन्शन वाटत असेल तर रेस्ट ऑफ द सेंटेन्स. रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याचा उरलेला भाग. इथं रेस्ट पार्ट म्हटलं तरी चालेल. रेस्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स, वाक्याचा उरलेला भाग. आता आपण दुसरं वाक्य बघू.
दीडचं वाक्य बघू, म्हणजेच सॉरी डिडांचं वाक्य बघू। फक्त डीड नॉट लिहिला तरी चालेल, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहू शकतात, डिडंट लिहू शकतात। मग आता या ठिकाणी ल प्लस नाही मराठीत काय येणार आहे, ल प्लस नाही, ल प्लस नाही। मग कसं, तो शाळेत गेला नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय होतं, तो शाळेत जात नाही। सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय आलं, तो शाळेत गेला नाही, जात। इथे मी त लिहिलाय बघा, हा त कशासाठी लिहिला होता, तर निगेटिव्ह सेंटेन्स साठी लिहिला होता। तो शाळेत जात नाही आणि तो शाळेत गेला नाही, जातचा काय झाला, गेला झाला। हा गेलासाठी इथे मी ल वापरलेला आहे, गेला, गेली, गेले, ते तो शाळेत गेला नाही, ती शाळेत गेली नाही, ते शाळेत गेले नाही। निगेटिव्ह सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स। तेच वाक्य घेऊया आपण, ही डिड नॉट, या डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म काय सांगितला मी, डिडंट। तुम्ही डिड नॉट वापरला तरी चालेल, डिडंट वापरला तरी चालेल, दोघांचा अर्थ एकच होतो। डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म काय असतो ते मी तुम्हाला इथे कंसात लिहून दिलं। ही डिड नॉट किंवा ही डिडंट गो टू स्कूल, तो शाळेत गेला नाही, किती सोपं वाक्य आहे बघा। आता मला सांगा, हे तुम्हाला समजल्यावर इंग्लिशचं करेक्ट वाक्य लिहिता येणं ते अवघड आहे का, काहीच नाही, फक्त तुम्हाला ते मन लावून समजून घ्यायचं आहे, मन लावून लक्षात ठेवायचं आहे। आणि आज तुम्हाला हे वाक्य कळलं, दिवसभर तेच बोलत राहायचं, काय मनात येईल ते, जे कोणी ज्या व्यक्तीने जे काम केलं नाही ना ते बोलतच राहायचं। त्याने जेवण केलं नाही, तो शाळेत गेला नाही, तो लवकर उठला नाही, त्याने टीव्ही बघितली नाही, त्याने मोबाईलला हात लावला नाही, सर्रास वाक्य बोलत राहायचे आणि त्याचं पॉझिटिव्ह करत राहायचं। तो लवकर उठला, तो शाळेत गेला, त्याने टीव्ही बघितली, त्याने मोबाईल बघितला, आणि इंग्रजीचे वाक्य बनवत राहायचे। दिवसभर दुसरा उद्योगच करायचा नाही। ज्या दिवशी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवशी दिवसभर हेच वाक्य बनवायचे, तो शाळेत जातो, तो शाळेत गेला, तो शाळेत जात नाही, तो शाळेत गेला नाही। ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल, ही डझंट गो टू स्कूल, तो शाळेत जातो, तो शाळेत जात नाही। ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला। ही डिड नॉट गो टू स्कूल, तो शाळेत गेला नाही। दिवसभर काय काय प्रॉब्लेम काय, असे चार वाक्य बडबड बडबड करत राहिलं, तुमचं काहीच जाणार नाही। पेट्रोलचे भाव कितीही वाढू द्या, तुमचं पेट्रोल नाश होणार नाही, कितीही तुम्ही बडबड करा, तुमचा फायदाच आहे, तुमच्या जिभेला वळण लागेल। जे शब्द माहीत नाही ते माहिती होतील, जे शब्द माहिती आहेत वेळेवर आठवत नाही ते आठवले जातील, ते लक्षात ठेवले जातील, आपोआप वेळेवर त्यांची मदत होईल तुम्हाला। करा प्रयत्न, दिवसभर फक्त आज बडबड करत राहा, वाटल्यास पुढचे चार दिवस करत राहा, कारण हे चार वाक्य खूप महत्वाचे आहे। सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह, सिंपल प्रेझेंट टेन्सचं निगेटिव्ह, सिंपल पास्ट टेन्सचं पॉझिटिव्ह, सिंपल पास्ट टेन्सचं निगेटिव्ह, कंटिन्यू 8 दिवस नाही, मी तर म्हणेल महिनाभर बोलत राहा, 50% प्रॉब्लेम तुमचा इंग्लिशचा सॉल्व होऊन जाईल। एवढे महत्वाचे टेन्सेस आहेत ते। ही डिड नॉट गो टू स्कूल, तो लवकर उठला नाही, ही डिड नॉट गेट अप इन द मॉर्निंग, त्याने टीव्ही बघितली नाही, ही डिड नॉट वॉच टीव्ही, त्यांनी मोबाईलला हात लावला नाही, दे डिड नॉट टच द मोबाईल, तिने उत्तर दिलं नाही, शी डिड नॉट गिव द आन्सर। किती वाक्य बनवू शकतात तुम्ही। आता आपण बनवूया एस नो टाईप क्वेश्चन। एस नो टाईप क्वेश्चन मध्ये उत्तर असतं हो किंवा नाही, काय असतं उत्तर, हो किंवा नाही। मग कसं म्हणणार, तो शाळेत गेला का, तो लवकर उठला का, तो लवकर उठला का, आपण हे वाक्य घेऊया। सर्वात आधी येणार डीड, ही गेट अप अर्ली, डीड ही गेट अप अर्ली, क्वेश्चन मार्क, डीड ही गेट अप अर्ली, तो लवकर उठला का, त्याने टीव्ही बघितली का, डीड ही वॉच टीव्ही, त्याने मोबाईलला हात लावला का, डीड ही टच द मोबाईल, काय केलं नाही ते, गॉट वापरला का गेट वापरला, गेट वापरला, गेट काय V1 आहे, इथे गो वापरला का वेंट वापरला, वेंट V2 आहे, काही गरज आहे का, इथे डीड आला आहे म्हणून हा V1 वापरला। आता इथे ही आलेला आहे, याचा गोस करू नका,
याचा गोज केव्हा होईल? फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होईल. सिंपल पास्ट टेन्स मध्ये गोज लिहायचा नाही, कारण इथे डीड आलेला आहे. विमन लिहायचा. सिंपल पास्ट टेन्स मध्ये एस प्रत्यय लावायचा नाही, एस प्रत्यय फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लावायचा. डीडी गेट अप अर्ली, तो लवकर उठला का? डीडी टच द मोबाईल. डीड शी टच द मोबाईल, तिने मोबाईलला हात लावला का? ठीक आहे. चौथं वाक्य बघूया. काय चौथं वाक्य? डब्ल्यू एच क्वेश्चन. काय, कुठे, केव्हा, कोण हे आपल्याला लिहायचंय. तो केव्हा गेला? तो केव्हा गेला? व्हेन डीड ही गो. ती केव्हा आली? नाही, ती का आली? वेगळं वाक्य वापरू आपण आता. व्हाय डीड शी कम. झालं. काय अवघडे सांगा प्रेझेंट टेन्स मध्ये, सॉरी सिंपल पास्ट टेन्स मध्ये. काहीच अवघड नाही. आपल्याला पॉझिटिव्ह स्टेटमेंट बनवायचंय फक्त सब्जेक्ट प्लस वी टू. इट रेन हेवीली, खूप पाऊस पडला, तो माझ्यावर ओरडला. ही स्कोल्डेड ऍट मी. त्याने पुस्तक वाचलं, ही रेड द बुक. त्याने निबंध लिहिला, ही रोट ॲन एसे. त्याने माझ्याकडे बघितलं, ही सॉ ऍट मी. त्याने उड्या मारल्या, ही जम्प्ड. त्याने गाणं म्हटलं, ही सँग अ सॉन्ग. किती सोपं. फक्त इथे ही वापरायचा, शी वापरायचा आणि इथे वी टू वापरायचा. ही डीड नॉट गो टू स्कूल, तो शाळेत गेला नाही. ती घरी आली नाही, शी डीड नॉट कम टू होम. तिने निबंध लिहिला नाही, शी डीड नॉट राईट ॲन एसे. त्यांनी मला बोलवलं नाही, दे डीड नॉट कॉल मी. काय अवघड आहे. डीडी गेट अप अर्ली, तो लवकर उठला का? येथे मी तुम्हाला भरपूर वाक्य सांगितले. आणि व्हेन डीडी गो, तो केव्हा गेला? व्हाय डीड सी कम, ती का आली. लची वाक्य आहे. पास्ट टेन्स मधला कोणता टेन्स शिकला आपण आज? सिंपल पास्ट टेन्स शिकला. त्याच्यात मराठीच्या वाक्यांमध्ये शेवटी ल येतो, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये त येतो. त ची बाराखडी. त, तो, ते, तात. ल, ला, ली, ले. काय अवघड आहे? नाही. पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा समजून बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यांचे वापर शिकवेल. मी तुम्हाला प्रत्येक टेन्सेसचे वापर सुद्धा शिकवत आहे. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, थँक्यू. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नवीन व्हिडिओ आल्यावर बेल वाजते असं ऐकलंय मी. आणि नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जे लांब राहतात, खेड्यापाड्यात राहतात, त्यांना नक्की पोहोचवा. त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त आहे. ठीक आहे. धन्यवाद.